वागर्थाव्यः संप्रप्तौ वागर्थः प्रतिपत्तये जगतः पितरो वन्दे पार्वती परमेश्वरो कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। अधिगच्छति शास्त्रार्थः स्मरति श्रद्धदाति च यत्कृपालेशस्तस्मै श्री सद्गुरवे नमः। प्रथम देवगुरूंचे स्मरण करून लक्ष्मी व्यंकटेश देवाचे स्मरण करून उपस्थित जमलेल्या सर्व भक्तवर्गास प्रीति नारायण संपर्क आशीर्वाद करता। तुम्ही सागर समाजाचे श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थान तसेच दहा जणांतर्फे तुम्ही श्रद्धा निष्ठा भक्तिपूर्वक विनंती त्या विनंतीस मान देऊन स्वामेल चातुर्मास हांगा जाऊंक जाय आमकां सर्व भक्तवर्गांक सेवा करचे सद्भाग्य मेळूंक जाय। तशेंच मनुष्य जन्म पुनः पुनः मेळना जाल्यारय मेळिल्लो मनुष्य जन्म ह्या मनुष्य जन्माचे मुख्य लक्ष कल्याण गुण परिपूर्ण जावन आशिल्लो तो परमात्मा त्या परमात्म्याचे ओळख गुरुत आमकां जाऊंक जाय आणि ते गुरुत जाऊंक जाय म्हणले जाल्यार आम्ही सर्व भक्तवर्ग भक्तिभावनेन देवाली उपासना आराधना भजन कीर्तन आदी सर्व काही वेदान धर्मान सांगितल्याप्रमाणे अनुष्ठान हे करताच जाल्यारही भक्तवर्गान हे जरी कितलेही जरी केले असले जाल्यारही जोपर्यंत सद्गुरूंची आज्ञा जायना सद्गुरूंचे मार्गदर्शन मेळना गुरुमुखांतर आदेश केन्ना की जायना त्यांना देवाला कितलेही तुम्ही उपासना आराधना करा ते अपूर्णच असा म्हणून भगवंतानंच सांगितले असं। त्याच्या खातीरच सद्गुरूंची उपासना आराधना गुरूंचे मार्गदर्शन हे समाजाक समाजाच्या पूर्वपुण्यायन आम्ही सर्व सारस्वत समाज म्हणताना सर्वांक कुलदेव तसेच कुलगुरू हे लाभिल्ले असाच जाल्यारही आपल्या मूळ पीठाचे विसर आमकां जावचे ना मूळ पीठाचे अनुग्रह आशीर्वाद मार्गदर्शन हे जायच ही शुद्ध भावना तुम्हा सर्व भक्तवर्गांच्या मनात आशील म्हणताना भगवंताकडे तशीच आराध्य देव भवानी शंकर पंचायतन देवाकडे तशीच हांगा श्री लक्ष्मी व्यंकटेश देवाकडे तुम्ही सर्व भक्तवर्गान प्रार्थना दवरली आणि विनंती केली त्या विनंतीस मान देऊन औंदूच्या वर्षात आम्ही हांगा चातुर्मास व्रत हांगा स्वीकार केले। चातुर्मासाचे विनंतीपत्र 7-8 वर्षा पहिली दिले जाल्यारही आम्ही एक संकल्प जेव्हा आम्ही करतात ते संकल्प आम्ही करतात त्यांना ते संकल्प करचे मागशी सुद्धा आम्ही कर्म जसे करतात ते कर्म करचे पुढे सुद्धा आमगेले कितीतरी उद्देश हे उरता त्या उद्देशाशिवाय आम्ही खंचे कर्म आम्ही करू शकना म्हणल्यार सांगितलेच असा की प्रयोजन मनोद्देश्य मंदोपीन प्रवर्तते म्हणून सांगितले असा सान मुई सुद्धा तिका जर तिघेला आहार जर घेऊन जाय झाल्यार तिघेला आहार खंचेही आहार त्यातल्या तातून गोड असले जो आणि खंचे आहार असले तिका खंचे इष्ट दिसतात ते आहार घेऊच्या दृष्टीने ती मुखार पाऊल दवरता म्हणताना तिघेला उद्देश किती असतं म्हणलं जाल्यार आहार आपण ग्रहण करूंक जाय आहार आपण ग्रहण करतकर आपले शरीर बरे जातले जीवन चलतले असे त्या मुईचे उरता म्हणताना प्रत्येक प्राणी मात्राचे सुद्धा तशीच उद्देश हे उरता हे संकल्प जरी तुम्ही जरी कितलेही जरी केले असले जाल्यारही संकल्प म्हणताना एक प्रकारचे आम्ही एक सत्कर्म करचे दृष्टीन आम्ही तो विचार आम्ही करतात आणि संकल्प करच्या दृष्टीने आम्ही जसं जसं विचार करतात तशी प्रेरणा
जाऊचे जरी असले झाल्यासलरी मुख्यतः अधिष्ठान हे मुख्य जावन असा आणि हे अधिष्ठान हे कोणाचे असता तर भगवंताचे अधिष्ठान हे असता म्हणून सांगचे विचार त्याच्या कतिरेच भगवंताचे अधिष्ठान आम्ही ते लक्षात घेऊन आम्ही जे जे किदे आम्ही कर्म करचे आम्ही जो किदे संकल्प करतात ते संकल्प करत असताना सद्गुरूंचे मार्गदर्शन हे अत्यंत आवश्यक असाच झाले झालरी आम्ही जो संकल्प करतात तर संकल्प करत असताना तकाही भगवंताचे सुद्धा अधिष्ठान हे अत्यंत आवश्यक जाऊन असं तशी भगवंताचे अधिष्ठान तुमका हे मिळिल्ले असा आणि हे मिळिल्ले असं म्हणलं झाल्यार तुम्ही 7-8 वर्ष पहिली विनंती पत्र दिले आम्ही मुखार पळूया म्हणताना ते भगवंताचे अधिष्ठान असे आशिले की औंधूच्या वर्षात शुभकृत नाम संवत्सर सर्व काही शुभ जाऊन जाय सर्व काही सुरळीत रीतीन जाऊन जाय सर्व काही संकल्प तुमगेला जरी किदेही जरी असले झाल्यारी त्यातून खंच्याही प्रकारचे अडचण किंवा खंच्याही प्रकारचे विघ्न हे येऊचे ना आणि जो तुम्ही किदे शुद्ध मनान संकल्प केला असा ते संकल्प पूर्ण करून दिवचे ते अधिष्ठान हे भगवंताचे असा सद्गुरु पीठाचे असा त्याच्या खातीरच हे अधिष्ठान हे मुख्य जावन असा म्हणताना तुम्ही सतत भगवंताची उपासना आराधना तुम्ही करतात एक प्रकारचे हे अनुसंधान हे मुख्य जावन असा भगवंताची उपासना आराधना तुम्ही विविध पद्धतीन तुम्ही करतात आचार्यांनी सांगितले असा की जशी सान चरडाक तागेल मुखार एक 4-5 प्रकारचे खेळणे दवरतात जो 4-5 प्रकारचे पदार्थ त्यातल्या तिने ताका सान चरडाक म्हणले खेळणे आवडता विंगड विंगड रंगाचे खेळणे ताका आवडता तातून ताका खंचे रंगाचे ताका खंचे कलरचे ताका खेळणे आवडता ते तो घेता आणि ताजे वटून ते खेळता तशीच वेद उपनिषद पुराण भगवद्गीता हे सर्व काही आमगेल धर्मात सांगिले विषय मनुष्यान सर्व काही ह्या धार्मिक ग्रंथांचे म्हणा तशीच सर्व काही जे मनाक स्थिरता मनुष्य जन्माचे मुख्य लक्ष परमात्म्याची कृपा त्याचबरोबर गुरूंचे मार्गदर्शन त्या गुरूंच्या मार्गदर्शनानुसार चलचे त्या दृष्टीने म्हणताना हे सर्व काही जरी किदेही जरी असले झाल्यारी वेद उपनिषद पुराण भगवद्गीता त्याचबरोबर भगवंताचे नामस्मरण चिंतन स्मरण सर्व काही जे जे किदे असा हे सर्व काही आम्ही वस्तुरूपान म्हणून आम्ही जरी सांगचे असले झाल्यारी ते साक्षात भगवत स्वरूपच जाऊन असा वेद हे साक्षात भगवंताच्याच निश्वासात आपण निर्माण झाले असले झाल्यारी त्याच्याबरोबरच उपनिषद भगवद्गीता पुराण आणि इतरही धार्मिक ग्रंथ म्हणा किंवा ते कसलेही ना झाले झाल्यारी शुद्ध भगवंताचे नाव ज्याच्यानं ते नाव घेतरी त्या नावातच धर्म अर्थ काम मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ हे सुद्धा त्या नावांतच असा म्हणताना त्यातल्या त्यातून चतुर्थ पुरुषार्थ हे प्राप्त करून घ्यायचे असले झाल्यातरी क्रमेण तशी वच्चे पडतात म्हणजे प्रथम धर्म मागीर अर्थ मागीर काम मागीर मोक्ष हे क्रमेण जरी वच्चे असले झाल्यातरी ताका सुद्धा भगवंताचे अधिष्ठान हे आवश्यक जाऊन असा म्हणून सांगचे विचार तसे असताना प्रत्येक मानवाक किंवा प्रत्येक भक्ताक जसे आता आम्ही सान चरडाचे उदाहरण दिले तागेल मुखार खेळणे दवरतकर ताका खंचे रंगाचे ताका खेळणे आवडता तसे तो ते खेळणे घेऊन तो खेळता तशी हे सर्व काही वेद उपनिषद पुराण भगवद्गीता किंवा
भगवंताचे नामस्मरण हे खेळणे म्हणून सांचे अडक झाले झालरी भक्ताक हे सर्व काही विषय हे विचार हे जरी असले झाले झालरी त्यातल्या त्यातून ताका खंचे सुलभ आणि त्याचबरोबर युगाचे सुद्धा जसे चार युग असा तातून हे चतुर्थ युग म्हणताना कलियुग म्हणताना त्यातल्या त्यातून वेद उपनिषद भगवद्गीता पुराणादी त्यातल्या त्यातून हे तीन जे किती सांगितले असा ते सर्वांक सहज सुलभ ग्रहण करच्याक जाताच म्हणून सांगचे जायना त्याच्या खातीरच पुराणादी मागीर ते भागवत पुराण असूनही किंवा अन्य खंचे पुराण असूनही 18 पुराणं असा त्या 18 पुराणांत जवळजवळ 400,000 श्लोक बरयल्ले असा तातूनही भागवतांत 18,000 श्लोक बरयल्ले असा जशी भगवद्गीता 18 अध्याय असा तशीच भागवतांत सुद्धा 18,000 हे सांगिल्ले असा म्हणताना हे सर्व काही जरी असले झाले जाल्यारी सर्वांक त्याचे चिंतन स्मरण करचे सहज सुलभ जाताच असे ना आताच्या कालावधीन प्रत्येकट्याक प्रपंच हो असाच पुढेही आशिल्लो आताही असा मुखारही असा प्रपंच संसार हे सर्व काही असतात प्रपंच म्हणताना जसे इतर प्राणी मात्र तांगेल तांगेल प्रपंच चलवून असता तशीच मानवाकही ते चुकिल्ले ना म्हणताना हे प्रपंचांत आम्ही गुरफटत रावचे तांतूच आम्ही पडचे मागीर आम्ही परमार्थ केन्ना करतले प्रपंची असोनी परमार्थ साधावा वाचे आठवावा पांडुरंग म्हणून जसे सांगिल्ले असा जसे प्रपंच हे जरी असले झाले जाल्यारही ते केन्नाही ते सरचे ना ताका केन्नाही एंड म्हणून ना म्हणताना हे प्रपंचांत असताना आम्ही परमार्थ साचे दृष्टीनं आम्ही आमकां मेळचे 24 तास ह्या 24 तासांतली तातून काही वर आम्ही निदांत आम्ही असतात काही वेळा आमगेले आमगेले नित्यकर्मांत असतात काही वेळा आपले प्रपंचांत असतात म्हणताना आमगेले जीवनांत आम्ही मुखार जर सरूंक जाय जाल्यार आम्ही व्यवहारा हातून आमगेले प्रत्येकट्याचे धडपड हे चलत असता आज एकट्यान 1,00,000 रुपये कमयले ना हांव 2,00,000 रुपये कमयतलो 2,00,000 रुपये कमयला हांव 3,00,000 रुपये कमयतलो अशे प्रत्येकट्याचे कॉम्पिटिशन तागेले ते चलत उरता म्हणताना हे सर्व काही जरी असले जाल्यारही समाधान म्हणून ताका मेळना आणि तो प्रपंचांतच पडिल्लो उरता तागेले परमार्थ तागेले कडल्यान जावंक जाय हाचे ताका विसर पडून वता आणि तो पुन्हा ह्या मृत्यू संसार सागरूपी हातून ह्या जगतांत तो खंयच्या ना खंयचे तरी शरीर तागेले प्रारब्धानुसार तो ग्रहण करता आणि तागेले जीवन ते चलयत असता पुन्हा ताका ते मनुष्य जन्म केन्ना तागेले प्रारब्धानुसार मेळतले तो ते परमात्माच जाणे आणि तागेले कर्म म्हणताना हे मनुष्य जन्म प्राप्त झाले असले झाले जाल्यारही तातूनही आम्ही आमगेले जीवनाचे मुख्य लक्ष जे असा किंवा ज्या जीवाक शरीर धारण केल्ले असा ज्या जीवान त्या जीवाचे सुद्धा जर ताका जर त्या भगवंताप्रती त्या नारायणाप्रती त्या महादेवाप्रती तागेल हातून जर तातून विलीन जर जाऊंक जाय जाल्यार ह्या मनुष्य जन्मांत मात्र शक्य असा म्हणून सांगचे विचार त्याचे खातीरच आमगेले धर्मांत वेदाक प्राधान्यता दिल्ले असा उपनिषदाक प्राधान्यता दिल्ले असा भगवद्गीतेक प्राधान्यता दिल्ले असा पुराणांक प्राधान्यता दिल्ले असा आणि विविध धार्मीक ग्रंथाकही प्राधान्यता हे दिल्ले असा हे किद्या खातीर म्हणले जाले जाल्यार आम्ही प्रपंच हे करचेच परंतु प्रपंच करत असता सुद्धा परमार्था खातीरही आम्ही वेळ आम्ही काढूंक जाय मनुष्य जन्म हे मनुष्य देह हे सर्व काही इतर देहाप्रमाणे ना आणि भगवंतान हे सुद्धा दशावतारांतही महाविष्णून 2 अवतार हे असे मनुष्याच्या ह्याच्याप्रमाणेच दाखवून सर्व भक्तवर्गांकही ताजे धडे घालून दिले असा म्हणताना मनुष्य जन्म जरी मेळले मनुष्य देह जरी मेळले जाल्यारही
ताजे आम्ही कसे आम्ही सत्कर्म करूंक जाय, त्या मनुष्यदेहाचे कसे आम्ही बरे रीतीन त्याचे सदुपयोग करूंक जाय, तदनुसार आमकां जे जे कितें इंद्रिय आमकां प्राप्त जाल्ले आसा त्या इंद्रियांचे आमकां अनेक जन्माच्या प्रारब्धाजेनुसार किंवा संस्काराच्या हेजेनुसार म्हणा अनेकाचे प्रमाणे प्रत्येक त्याचे काही ना काहीतरी कर्मानुसार ताजे वयर काही ना काहीतरी लेप तो चडिल्लो उरता, ते षडरूपाचे लेप ताजे वयर चडिल्लो उरता। जसे आम्ही कोळसो जसे आम्ही उजंत आम्ही पळयतात ते उजंत असताना त्या कोळशा वयर सगळे काळसाण असता, उजो भितर असता ताजे वयर काळसाण असता, पण आम्ही फुंकर जर मारले जाल्यार तो उजो आमकां दिसता। म्हणताना हे असे आमचे अनेक जन्माचे जे शरीर आम्ही धारण करीत प्रत्येक कर्माजेनुसार सर्व काही आम्ही आमगेल्या हाजे वयर ते लेप हे काळसाणीचे काजळीचे लेप आम्ही ते घालून दवरिल्ले आसा। ते फुंकर मारचे सुद्दां आमकां ती बुद्धी जायना, ती बुद्धी जायना म्हणले जाल्यार आमगेले अहंकार आमगेले षडरूपू आमगेले बाकीचे जे कितें आसा ताजेनुसारच आमी त्यातूनच गुरफटिल्ले आशिल्ल्या कारणान आमकां ते उजो म्हणल्यार ते ज्ञान आमकां ते जे कितें आमचे आमगेले ह्या देहा भितर मुख्य परमात्मा जो आसा जो जिवात्मा जो परमात्मा स्वरूप जावन आसा ताजे आनी परमात्म्याचे आमी पुन्हा ताजे प्रमाणे जाव तत्प्रती आमी लीन जावचे म्हणटाना हे आमकां ताजे उडगास उरना आनी आमी आमचेच कर्मानुसार आमगेलेच प्रारब्ध आमी तयार करत असता आनी आमी त्या प्रमाणेच आमी तशेच ते जीवन ते चलयत असता। आनी तातूनच आमी ह्या स्पर्धात्मक हातून आज ताणें हें काम केलें हांव ताका धडो शिकयतां, फाल्यां ताणें तें काम केलें हांव ताका धडो शिकयतां, हातूनच पडून आमगेलें मुख्य लक्ष जें आसता तातूंत आमी ताजे आमी विसर आमकां पडटा। जाल्यारय ह्या मनुष्य जन्माच्या हातून आमकां एक भाग्य आमकां मेळिल्लें आसा, ह्या जिवात्म्याक एक भाग्य मेळिल्लें आसा। तें भाग्य कितें म्हणलें जाल्यार आतांच आमी सांगलें हे तीन गोश्टी ह्या जिवात्म्याक दुर्लभ जावन आसा। हे तीन गोश्टी कितें म्हणलें जाल्यार एक मनुष्य जन्म हें आसाच, त्याच बरोबर मुमुक्षू। मुमुक्षू म्हणटना ताजे बद्दल सुमार पुरो विचार आसा, सांगचे बद्दल सुमार आसा, वेळ 9:30 जावचे आयले म्हणटना कार्यक्रमाचे सांगचे म्हणल्यार आमगेले केन्नाय उलोवचें म्हणटना वेळ जायत उरता, उलोवचें सुमार विचार उरता। जाल्यारय वेळेच्या हाका लागून आमी मस्त कसले सांगचे पावना, संक्षिप्त जावन सांगचे दृश्टीन प्रयत्न करता आमी। जाल्यारय हे मनुष्य जन्म हे मेळिल्ले आसले जाल्यारय हे मनुष्य जन्माचे पळया आमकां हे मनुष्य जन्म मेळता खरें, परंतु ते कोणा निमित्तान आमकां मेळता? ते मनुष्य जन्म जीवाक मानव देह दितले आवसू आनी बापसू हांगेल ऋण ह्या धर्मशास्त्रान व्हड मानिल्ले आसा। ताजे खातीरच मातृदेव भव पितृदेव भव अशी महती आसा म्हणून सांगचे विचार केलो। एक तांगेले दौर्भाग्य म्हणा किंवा तांगेले आनी कितें म्हणा आसता, तांकां काही जाणांक मनुष्य जन्म मेळिल्ले आसता जाल्यार ताजे महत्व तांकां कळना, नाना नमुनेचे दुस्संग म्हणा जावं आनी कितें म्हणा संस्कार समजले नासले म्हणा तातूंत म्हणटना ते दुर्व्यसनी हे व्यसनी दुर्वर्तनी चेडूं व्हड जातरी आवसू बापसूक दुख्ख दितात। आनी अशी आवसू बापसून आमकां जन्म दिले तातूंत कसले ताणें व्हड उपकार केले आनी इतर केलो विचार पुरो आसा ते आमी तुमकां सांगचे वचना। जाल्यारय एकंदर सांगचें कितें म्हणलें जाल्यार एक प्रकारची ऋण आसा, ते ऋण आमकां ते फेडच्याकच जाय। ते ऋण जर आमी जर फेडूंक ना जालें जाल्यारय ती मुक्ती मेळना म्हणून सांगिल्लें आसा। ताजे खातीरच आमगेले धर्मशास्त्रान आनी आमगेले हिंदू पंचांगा प्रमाणे सुद्दां आतां चलचें आसते सुद्दां पितृपक्ष पळय आमगेले म्हणल्यार चातुर्मासाच्या कालावधीन सुद्दां कितले आमगेले वेदान धर्मान तशेंच गुरू परंपरेनुसार ऋषी मुनीन म्हणा स्वाम्यान म्हणा जे जे कितें आसा इतलें न्हय तर देवान सुद्दां मनुष्य जन्म मेळिल्ले आसा म्हणटना ताणें धर्मशास्त्र
म्हणजे धर्माक समजावून कशा रितीन चलूंक जाय, आमगेली संस्कृती धर्म परंपरा कशा रितीन पालन करूंक जाय, हे सुद्धा प्रत्येक महिन्याच्या एका सण म्हणा उत्सव म्हणा, केवळ देवाचेच म्हणून न्ही तर मानवाचे सुद्धा किंवा पितरांचे सुद्धा तांचे सुद्धा हे जाऊंक जाय म्हणले जाल्यार सुद्धा ताजे खातीरच एक पक्ष हो पितृपक्ष म्हणूनही दवरिल्लो आसा. म्हणटना तातूंत ते ऋण हे एक प्रकारचे ऋण आसा. जिवंत आसतनाच आमी ते ऋणांत आमी फेडचे दृश्टीन हे करूंक जाय. वतकर ते ऋण फेडले म्हणले जाल्यार ताका अर्थ उरना. जिवंत आसतना ते ऋण आमी फेडूंक जाय जाल्यार ताचें म्हत्व आसता. ते पितरान जातना ते केले जाल्यार ते शास्त्रा प्रमाणे सांगिल्ले प्रमाणे ते करचे जाय. तातूंत कसले तातूंत ताका उपाय ना, ते करचेकच जाय, ते कर्तव्य. जाल्यारय ह्या पितृपक्षाच्या सुद्धा जे श्राद्ध श्राद्ध म्हणले जाल्यार सुद्धा शब्द कसे श्रद्धेन केलेले कार्य ते श्राद्ध म्हणताना ताजे खातीरच हे पितृपक्ष सुद्धा तातूंनी ह्या हिंदू धर्म पंचांगा प्रमाणे ते घालून दिल्ले आसा. म्हणून एकंदर प्रकार सांगचे म्हणले जाल्यार हे ऋणा तकून मुक्त हे जाऊंक जाय. जसे देवऋण ऋषी ऋण पितृऋण जसे ते तीन ऋण सांगिल्ले आसा तशेंच हे एक प्रकारचे ऋण आसा. हे ऋण जो पर्यंत फेडना तो पर्यंत ताका मोक्ष ताका मेळना. आतां आमी जास्त हाजेर विचार सांगना. दुसरें म्हणले जाल्यार मुमुक्षु हो दुर्लभ देह हो नरदेह प्राप्त जातरी सर्वांकच मोक्ष इच्छा जाताच अशी ना. शेवटी आमी आमगेलें जीवन हे चलोवचें म्हणलें जाल्यार सुद्दां इच्छा ही अत्यंत आवश्यक जावन आसा. खंयचेय कार्य आतां आमी तुमकां मोहीचें उदाहरण दिलें, प्रयोजन मनुद्दिश्य मंदोपीन प्रवर्तते म्हणून सांगिल्लें आसा. म्हणटना तो मूर्ख मनुष्य सुद्दां तो मुखार वचना आनी मोहीचें उदाहरण तुमकां आमी दिलें. तशीच ही इच्छा सुद्दां तशीच प्रकारची आसा. म्हणटना ही इच्छा आमकां हे आमगेले प्रारब्धानुसार आमकां जे जे शरीर धारण करीत आमगेले इच्छेनुसार आमी कर्तव्य आमगेले कर्म आमी करत आसता. म्हणटना आमी ताचे पासून सुखप्राप्ती जावचे म्हणटना इच्छा आमी दवरून आमी कार्य करत आसतात आनी मुख्य इच्छा आमगेली बाजूकच उरता. तशीच प्रत्येकट्याक ती इच्छा ही आसतात. परंतु मोक्ष इच्छा ही जातलीच म्हणून सांगचे जायना. कित्याक म्हणले जाल्यार ताका सुद्धा भगवंताची अधिष्ठान आनी गुरूंचे अनुग्रह आशिर्वाद हे अत्यंत आवश्यक आसा म्हणून सांगचे विचार. ताचेच प्रमाणे भगवंतान गीतेन सांगिल्ले आसा, सदृशम चेष्टते स्वस्या प्रकृतीर ज्ञानवानपी प्रकृती यांतीभूतानी निग्रह किम करिष्यती म्हणून सांगिल्ले आसा. अर्थात ज्ञानी मनुष्यही प्रकृती स्वभावानुसारच वागता आणि सर्व प्राणी आपापल्या प्रकृतीच्या वळणाचेर वता तरी निग्रह जरी करणार जाल्यार कशी म्हणून सांगिल्ले आसा. जाल्यारय आणिकय मुखार सुमार विचार परस सांगिल्ले आसा. आमी आनी ते मस्त विचार तुमकां आमी सांगत बसना. जाल्यार आतां कडेरचें म्हणले जाल्यार तिसरे आनी एक म्हणले जाल्यार हे सर्व काही जर जावंक जाय जाल्यार महापुरुष संश्रया म्हणून सांगिल्ले आसा. अर्थात ज्ञानी ब्रह्मनिश्ठ तशेंच धर्मपीठ परंपरे प्रमाणे चलत आयिल्ले गुरूंचे आशिर्वाद हे अत्यंत आवश्यक आसा म्हणून सांगिल्ले आसा. भावी विण देव नकळे निस्संदेह गुरुविण अनुभव कैसा मिळे अशे ज्ञानेश्वरीन हरिपाठ तातूंत सांगिल्ले आसा. सद्गुरू शिष्याच्या अधिकारा प्रमाणे ईश कृपेन लाभत आसता. ईश्वरी कृपा ही अत्यंत आवश्यक जावन आसा. म्हणटना उद्धरे दात मनात्मानम म्हणूनही सांगिल्ले आसा. म्हणटना सत्यसंकल्पाचो दाता व भगवंत आसा ह्या वचना प्रमाणे ईश कृपा जाली जाल्यारच सद्गुरू मेळटले अशें म्हणून सांगिल्ले आसा. तशीच हो नरदेह आमकां प्राप्त जाल्ले आसा. हे नरदेह जरी प्राप्त जरी जाले आसले जाल्यारय बाल्यावस्था किशोरावस्था तरुणावस्था वृद्धावस्था अशी ह्या जिवाक ह्या देहाक हे अवस्था हे आसा. ताजे खातीरच कौमार आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतानिह दुर्लभम मानुषम जन्म तदृश्य ध्रुवमर्थमम म्हणून भागवतांतही सांगिल्ले आसा. तशें ते कित्या खातीर सांगिल्लें आसा म्हणलें जाल्यार बाल्यपण आमगेलें खेळांत वता
किशोरावस्था म्हणताना आमगेले शिक्षण हातून वता, तरुणावस्था म्हणताना आमगेले जे उद्योग व्यवसाय शिक्षण मागीर वार्डीक जे जे कितें आसा त्या हेजे प्रमाणे जाता, आनी वृद्धाप्यातून मागीर तुमकां आनी आमी सांगता म्हण नाका, तुमकां ताजे विचार पुरागत आसा। तेजे खातीरच हे सर्व काही आमकां मनुष्य जन्म जरी मेळ्ळेले आसले, आमकां तदनुसार इंद्रियही आमकां तशीच हात पांय बुद्धी सर्व काही दोळे सर्व काही पंचकर्मेंद्रिय हे सर्व काही मेळ्ळेले आसले जाल्यारय आमगेले अवयव आमगेले हे इंद्रिय जो पर्यंत सक्षम आसा तो पर्यंत आमी ह्या साधनांचे साधन मार्गांचे आमी अवलंब करून आमगेले मुख्य ध्येय आमी त्याप्रमाणे आमी तसे ते चलूंक जाय। ना जाल्यार हांगा मराठींत सांगिल्लें आसा, आला आला प्राणी जन्मासी आला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला म्हणून सांगिल्लें आसा। हे कित्याक तरी सांगिल्लें आसा म्हणलें जाल्यार प्राणी जन्मासी आला आनी ताणें जर तागेले देह म्हणल्यार तागेले जीवन जो पर्यंत बरें आसा म्हणल्यार किशोरावस्था तरुणावस्था बाल्यावस्था बाल्यावस्थान जायना जाल्यार किशोरावस्था तरुणावस्था ह्या हातून ताणें जर सत्कर्म भगवत चिंतन भगवत स्मरण त्याच बरोबर बरें जर कार्य जर करूंक ना जाल्यार वृद्धापवस्थेन ते कशें जातले। कित्याक म्हणलें जाल्यार पयलींच चंचल मन तातून विविध विशय त्या विशयाचे संग्रह त्या विशयाच्या हातून आनंद मेळून घेवचे ताजे बद्दलच प्रयत्न आनी इतले सर्व काही असले जाल्यारय मुख्य विशय बाजूकच उरता म्हणलें जाल्यार तागेले वृद्धापय हातून आतां आनीकय वर्सां आसा न्हय मुखार पळया, आतां आसा न्हय आनीकय मुखार पळया अशें म्हणटना काळ वचत आसता। म्हणलें कालो जगत भक्षक आहा म्हणूनय सांगिल्लें आसा, जशें काल जगाचें भक्षण करता ते खंयच्याय प्राण्याक ते चुकिल्ले ना मानवकय ते चुकिल्ले ना। म्हणटना कालो जगत भक्षक आहा म्हणटना जो कितें आमकां काळ मेळिल्लो आसा जो कितें आमकां वेळ मेळिल्लो आसा तातून आमी आमगेले जिवनाचे उद्धार न्हय तर आमगेले मुख्य लक्ष कल्याण म्हूण परिपूर्ण जावन आशिल्ले त्या परमात्म्याची कृपा त्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसारच आमगेलो मेळिल्लो वेळ आमी तातून प्रपंचा वटूच परमार्थ हेजे दृश्टीन आमी ते जीवन आमी त्या प्रमाणे ते चलोवंक जाय आनी त्या जिवनाचे आमगेले हात पांय जो पर्यंत सुदृढ आसा तो पर्यंत आमी ते त्या दृश्टीन आमी आमगेले कर्तव्य कर्म म्हणा आमी ते करूंक जाय, भगवंताची उपासना आराधना करूंक जाय आनी जे सांगिल्ले आसा त्या प्रमाणे ते कार्य ते करत रावंक जाय म्हणून सांगचे विचार। तशी तशें तुमी सर्वजण आज हांगा जमिल्ले आसा, आमी आतां मस्त वेळ आतां काडना म्हण आमकांय देवा पुजा आसा आनी तुमकांय सर्वांक कालचें मस्त क्षीण जाल्ले उरतले श्रम मस्त जाल्ले उरतले जाल्यार तुमगेली ही जी भक्ती आसा तुमगेली जे उत्साह आसा हे उत्साह आसा म्हणलें जाल्यार तुमकां आतां ताजे इतले विसर पडला की आनीक कितले वेळ स्वाम्यान उलयले जाल्यारय आमी आयकुच्याक तयार आसा। कित्याक म्हणलें जाल्यार तुमकां तितलो उत्साह आसा, हे उत्साह आसा म्हणलें जाल्यार कित्या खातीर म्हणलें जाल्यार तुमी ज्या गांवांत रावत आसा त्या गांवाचें नांव तुमकां स्वताकच गोत आसा म्हणल्यार सागर। आतां सागर म्हणटना जशें समुद्रांत कितलेंय जरी आमी उदक घालें जालें जाल्यारय ते समुद्र ताका उदक कितलें घालें जाल्यार ताका कांय ना ते एकच ते। तशी तुमगेले जी भगवंताचे प्रती जी भावना आसा गुरुचे प्रती जी तुमची जी भावना आसा जी भक्ती आसा ती भक्ती इतली आसा जशें नारद भक्ती सुत्रान मोक्ष साधन सामग्र्याम भक्ती रेव करी असे म्हणून जशें सांगिल्लें आसा ही भक्ती ही भावना ही इतली आसा म्हणटना तुमी ज्या भावनेन देवाची उपासना गुरुपीठाची उपासना तुमी ही ज्या भावनेन करता इतली म्हणजे इतले तन्मयतेन तुमी करतात इतले तल्लीन जावन तुमी करतात ते कालचे कार्यक्रमांत दिग्विजय उत्सवाच्या कार्यक्रमांत आमी ते पळयले हाजे पयले पळयले आसाच जाल्यारय आमी ते पळयले म्हणल्यार तुमकां स्वताक
इतले विसर पडिल्ले त्या भक्तीच्या हातून त्या भगवंताच्या चिंतनांत त्या गुरु स्मरणाच्या चिंतनांत इतले तल्लीन तुम्ही जाऊन गेले की तुम्हा सर्वांचे तुमका स्वतःकच तुमचे स्वतःचे विसर इतले पडून गेले की तुमका तुम्ही खंच्या हातून असेल ते एकदम ब्रह्मानंदी लागली टाळी जसे अभंगान जसे सांगितले असा तशी त्या भगवत स्मरणांत त्या ब्रह्मानंदांत तुमगेले ती टाळी तुमगेले ती चिंतन स्मरण नामस्मरण संकीर्तनादी नृत्य म्हणा जे जे किते तुमका म्हणा आम्ही तुमका खंच्याही प्रकारचे बंधन घालील नाशिल्ले कारण आमका पूर्ण विश्वास आशिल्लो की तुम्ही जे किते करतात ते आत्मीयतेन करतात शुद्ध मनान तुम्ही करतात तुम्ही इतरही गावच्या काही तुम्ही उदाहरण तुम्ही दाखवून दिले इतरही गावचे आयिल्ले सुमार जणांनी सांगितले सागर गावांत जो चातुर्मास झाला असा तो आम्ही इथलं खाय काही सामेल चातुर्मास केलं असा तो चातुर्मास हाजे मुखार कसलेही नाही म्हणून सांगिल्ले असा म्हणले इथले आयिल्ले जनान इथले इथले स्तुती केली असा ही स्तुती केली असं म्हणलं जाल्यार ही साक्षात त्या भगवंताची स्तुती केल्याप्रमाणेच म्हणून आम्ही ते सर्व काही त्या भगवंताकच अर्पण करता तुम्ही जी किती सेवा केली असा ती सुद्धा आम्ही भगवंताकच अर्पण करता आणि त्या भगवंतानच तुमका अशीच तुमगेली जी किती उत्कट भावना उत्कट भक्ती असा आणि जी तन्मयतेन तुम्ही म्हणल्या तल्लीन जाऊन तुम्ही भगवंताची उपासना आराधना गुरुपीठाची उपासना आराधना इतले तल्लीन जाऊन करतात म्हणल्यार तद्विस्मरणे परम व्याकुलता म्हणल्यार इतल्या हातून तुम्ही परम व्याकुल जाऊन जसे नारद भक्ती सूत्रान सांगिले असा त्याप्रमाणे तुम्ही ते केले असा म्हणताना आमका अतिशय आनंद झाला असा कालच्या दिसाक हो अत्यंत म्हणल्यार आमका सुद्धा कशी तुमका सांगचे म्हणून आमकाही कळना जाल्यारही एक आम्ही कितले वेळ बशिल्ले हे कितले वेळ बशिल्ले तुमका दिसले असले स्वाम्यांक मस्त श्रम झाला असले स्वाम्यांकही कसले मस्त श्रम जायनी कित्याक श्रम जायनी म्हणले तुम्ही ज्या भावनेन ज्या भक्तीभावनेन तुम्ही गुरुपीठाची सेवा देवाची सेवा उपासना आराधना इतल्या भक्तीभावनेन तुम्ही हे केले असं की ते गुरुपीठाचे हातूनही आम्ही सुद्धा तुमगेले वटूच एक जाऊन तुमका सर्वांचे बरेपण जाऊ म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करीत तुमका आम्ही आशीर्वाद दिता आशिल्ले तशी जाऊन कसं की एक भवानी शंकराची इच्छा लक्ष्मी व्यंकटेश देवाची इच्छा आणि गुरुपीठाचे परंपरेनुसार चलत आयिल्ले मागशी सर्व काही शहात्तर स्वाम्यांची इच्छा ही इच्छाच हांगा अशी झाली की हांगा एक शाखामठ जावचे म्हणताना त्या लक्ष्मी व्यंकटेश देवानाच आमगेल्या हातून परंपरे आमगेल्या पीठाच्या हातूनही आम्ही भैश्य पूजेक डाव्या वाटेनं व्यंकटरमण श्रीदेवी भूदेवी असाच ह्या वटेन कोदंडराम हेही असतात अन्य देवांचे तुमका सर्व काही ताणे सांगले आता फाला तुम्ही पळवचे तुमका पुरं माहिती असा आम्ही आणि ते जास्त सांगाना कारण आम्ही आमगेल देवा नित्य पूजा तुम्हाला सर्व भक्तवर्गांचे बरे जावचे म्हणून आम्ही पूजा करत असता आणि करतले आणि तुमगेल खातीर बरे पण मागतले तातून कसले आहे ना किदे जाल्यार सांगचे विचार किदे म्हणले जाल्यार ती एक इच्छा भगवंत म्हणल्यार भवानी शंकर तशीच लक्ष्मी व्यंकटेश देवाक आणि तुम्हा सर्व भक्तवर्गांची इच्छा की हांगा ह्या मलनाड हातून एक आमगेल मूळ पीठाचे एक शाखामठ जावचे आणि शाखामठ केवळ शाखामठ म्हणून न्ही तर आम्ही व्यंकटरमणाची उपासना करतात त्याच व्यंकटरमण आणि वापस व्यंकटरमणातूनच ईश्वरासमेत थई येऊन प्रतिष्ठा जाऊन तागेल प्रतिष्ठा गुरुमुख गुरूंच्या हस्तान शुभ हस्तान एक ते जातीतले बेगीन तुम्ही दीड वर्ष कालावधीन तुम्ही करचे म्हणून केला आमका दिसतं तुम्ही 6 वर्षांसुद्धा करचे की मागशी मुखार तुम्ही पळवचे ना म्हणताना इथले इथले हे तुमगेले बरे असा म्हणून सांगचे विचार म्हणल्यार एक इच्छा सदिच्छा तुमगेले असा म्हणताना तातून कसलेच हातून काही संशय घेऊचे म्हणा किंवा आणि कसले विचार करचे म्हणा कसले आमगेले मनात सुद्धा येऊचे ना कोणाला हातून येऊचे ना ते जाऊ म्हटले आम्ही आता 1.5 वर्षाचे आता 6 वर्षाचे हाडल्या पड्या दामोदर कळ मर किदरे आणि तुम्ही सर्व भक्तवर्ग म्हणताना त्याच्या खातीरच त्या भगवंताची जी इच्छा म्हणताना अधिष्ठान हे भगवंताचे म्हणताना हांगा व्यंकटरमण ईश्वरासमेत हांगा प्रतिष्ठा हांगा जाऊन हांगा शाखामठ हांगा जावचे असा तुम्ही सर्व जणां आताच तुम्ही मुखार सिले असा म्हणताना एक प्रकारची तुमगेली जी भगवत सेवा भगवत उपासना ही अत्यंत स्तुत्य जावन असा सेवा म्हणताना काल पहिरेच आमका प्रशांत उलेकरान सेवेबद्दल एक 2 शब्द सांगा म्हणून भाषणान सांगा म्हणून एक विचार सांगिल्ले ते एक संक्षिप्तातून आम्ही तुमका सांगचे बद्दल प्रयत्न करता आम्ही वाचिल्ल्या हातून आशिल्ले ती सेवा म्हणताना
आम्ही केवळ व्यावहारिक हातून आम्ही ती सेवा म्हणून घेऊचे जायना, तर ही सेवा म्हणताना एक प्रकारची ती आत्मीयतेने आम्ही केलेली ती सेवा, निरपेक्ष हातून केलेली ती सेवा म्हणताना ही सेवा खंयच्याही प्रकारची असे नाही। आता तुम्ही हंगा विविध प्रकारची तुम्ही सेवा केली असा। आता काल इतला दिग्विजय उत्सव झालो, सर्वत्र थंय पुरा कचरो जाऊन पडलो आणि किती जाऊन पडले, जाल्यारही देवान बुद्धी कशी दिवची पडाय तुमका। आम्ही आमगेल घर जसे स्वच्छ दवरतात तसे आमगेल गावही स्वच्छ दवर का, आमगेल देवस्थानही स्वच्छ दवर का, आणि आमगेल भक्तवर्गांकडल्यान जे किती कचरो झालो असा ते आमगेल भक्तवर्गांकडल्यानच ते स्वच्छ जाऊचे म्हणून तीच देवान गाव स्वच्छ जाऊचे, म्हणल्यार जे किती ज्या वाटेतल्यान मिरवणूक जाऊन आयली असा ते गावही स्वच्छ जाऊचे म्हणून ती सुद्धा एक देवानच ती प्रेरणा देऊन तुमगेलकडल्यान ती सेवा तुम्ही ती केली असा। ही सुद्धा तुम्ही निरपेक्ष हातून तुम्ही केली असा म्हणताना ते सुद्धा ही जी निरपेक्ष हातून जी केली असं म्हणताना ताका खंयच्याही प्रकारचे मॉल ते बांधच्याक जायना। कित्याक म्हणले जाल्यार ते मॉल जर बांधले जाल्यार पुन्हा आम्ही आमगेले जे किती आमका मनुष्य जन्म प्राप्त झाले असं असतात, आम्ही जे किती सेवा करत असा ते असाच, जाल्यारही वापस आम्ही ताजे पापपुण्यादी आम्ही घेऊन बसचे पडता। त्याच्या खातीर तातूंतल्यान मुक्त जर जाऊंक जाय जाल्यार ती जी किती आम्ही सेवा करतात, ती सेवा करत असताना सुद्धा आम्ही निरपेक्ष हातून आणि ती सुद्धा आमकां ही भगवंतानच आमकां प्रेरणा दिली असा। ते भगवंताची जेन्ना आमकां भगवंतान जेन्ना आमकां प्रेरणा दिली असा म्हणताना आम्ही तातूंत कसलेही मागशी मुखार विचार करिनासतना खंयच्याही संशय मनांत हाडनासतना निःसंशय हातून आम्ही ती सेवा ती करूंक जाय। आणि अशी जे कोण सेवा करता ते सुद्धा भगवंताच्या चरणाकच थंय वचून पावता आणि तो लीन जाऊन ताकाही भगवंताची कृपा सद्गुरूंची कृपा ही प्राप्त जाता म्हणून सांगचे विचार आम्ही हाजेर जास्ती आता विचार सांगना, तुमकां सांगून जाल्यारही 10:45 जाल्ले आसा। आम्ही सुद्धा घड्याळ कित्याक पळयता असं म्हणल्यार तुम्ही पुरजण आता आम्ही परत वापस सांगना जाल्यारही सर्वांक प्रसाद घेऊन वच्चे असा पूजा पळोवचे असा म्हणताना आम्ही आणिक 2-3 दीस असा जाल्यारही परत एकदा केन्ना वेळ मेळत जाल्यार पळोवया, एक थोडा वेळ केन्ना उलोवचे आणि आशीर्वचन करचे मेळत जाल्यार पळोवया। जाल्यारही ह्या चातुर्मासाच्या कालावधीन चातुर्मास समिती देवस्थान समिती आणि विविध तुम्ही मान्यवर सर्वजणांना तशीच एक सिनियर आणि पुढे कमिटी नसले सीताराम आणि पुत्तू पै एन जी पै त्यांनी एक सुमार वर्ष इतले देवगुरूंची सेवा ही या कमिटीन राहून केली असा हे आम्ही आयक्यूवंत नाही पळवच्यांत नाही अन्य खंयचेही आमगेल्या सारस्वत देवस्थानात आम्ही पळयले ना, हे ह्या देवस्थानात पळयले असा इतले वर्ष। ते सुद्धा स्वाम्यांच्या आज्ञेशिवाय गोकर्ण मठाधीशान आज्ञा केली, आम्ही सुद्धा आज्ञा केली, तातूनही परंपरागत चलत आयले देवस्थान म्हणताना गोकर्ण मठाधीशांच्या आज्ञेनुसार त्यांनी सांगितले तुम्ही देवाची सेवा करत राहूंक जाय, गुरुपीठाची सेवा करत असा। ती त्यांनी शिरसावंद्य गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून मस्त वर्ष त्यांनी ती सेवा केली असा। म्हणताना ती सेवा केल्याच्या 80 दिसाक तांकां देवाचो तो प्रसाद आमगेला असून देऊंक जाय, समाजा वतीने तांकां एक सन्मान जाऊंक जाय म्हणताना ही विनंती आमगेल मुखार समितीच्यान दवरली। आम्ही सुद्धा ताजे बद्दल खंयच्याही मागशी मुखार विचार करिनासतना अत्यंत बरे कार्य असा, हे एक तुम्हा सर्व भक्तवर्गांक एक प्रेरणादायकच जावन असा। म्हणताना तागेल नावाचे सर्व काही सीताराम म्हणताना ताजे बद्दल दामोदरान तुमकां ताजे एक्सप्लेनेशन दिल्ले असा, म्हणताना आम्ही आणि वापस ताजेर काय सांगचे ना, आम्ही इतलेच सांगचे की सीताराम म्हणताना देवाचे नाव म्हणताना पहिली लक्ष्मी मागीर देव म्हणताना जसे आऊस आणि बापूस पहिली बापूस आणि आऊस म्हणून कोणी म्हणणार म्हणणार तसेच असा। म्हणणार श्री म्हणल्यार लक्ष्मी, ही लक्ष्मी म्हणताना केवळ धन संपत्ती अर्थ जमीन जमला इतलेच घेयनासतना ती मोक्षप्रदायिनी जाऊनही असा म्हणताना ताजे खातीरच तिगेली उपासना ही जाऊंक जाय, जाल्यारही ताजे वटू नारायणाची उपासना जशीच भवानी शंकर म्हणताना शक्ती शिव हाजी उपासना जाऊंक जाय म्हणताना शक्तीची उपासना जर जाऊंक ना जाल्यार शिव हे सुद्धा शव प्रमाणे जाता। त्याच्या खातीरच शिव ह्या शब्दांतही शक्ती ही सामायिल्ली असा। त्याच्या खातीरच भवानी शंकर तशीच लक्ष्मी व्यंकटेश किंवा लक्ष्मी नारायण म्हणताना
श्रीची उपासना ही जाऊंग जाय आणि ती सुद्धा निरपेक्षातून अत्यंत शुद्ध भक्तिभावनेन ती जाऊंग जाय म्हणताना आम्ही इथलेच देवाकडे प्रार्थना करतात जास्ती आता विचार उले ना त्यांना तुम्ही सर्वजण आज हांगा जमिल्ले असा हो जो किरे तुम्ही संकल्प केलो आशिल्लो की स्वामी हांगा चातुर्मास जाऊंग जाय आणि अधिष्ठान हे भगवंताच्या म्हणताना या अधिष्ठानाच्या हेजेनुसारच देवान तुमकां चातुर्मास करचे हे संधी ही दिलीच ती तुम्ही संधीचो सदुपयोग तुम्ही करून घेतलोच ताजे वटूच शाखा मठही हांगा जाऊंग जाय म्हणल्यार सुद्धा हे सुद्धा एक पळया तुम्ही 7-8 वर्सां पहिली तुम्ही विनंती केली त्या 7-8 वर्सांत मठाची हांगा वास्तू जातली किंवा हांगा आनीक वेंकटरमण देवस्थान ईश्वर समेत हांगा वेंकटरमण देवस्थान जातले हे तुमकां कोणाकूच गोत नाशिल्ले ते खाली भगवंताक मात्र गोत आशिल्ले गुरुपीठ परंपरेक मात्र गोत आशिल्ले तशी त्या हातून एक 2 वर्सां पहिली 2-2.5 वर्सां पहिली मठाक जागो येऊन ते आम्ही आमगेले मठा प्रॉपर्टी जरी असले जाल्यार सुद्धा तुम्ही सर्व भक्तवर्गानच आम्ही ते तुमकाच सोडून दिले असा तुम्हीच करताले आणि तुमगेल कडल्यान आई आणखी जातीतले तुमगेल कडल्यान भगवंताची सेवा भगवंताची भक्ती भगवंताची उपासना आराधना आणि सद्गुरूंची भक्ती ही उपासना आराधना घडत उर म्हणून देवालाच एक ते एक संकल्प असतलो म्हणताना देवालयच एक इच्छा असतली म्हणताना ती तुमगेल असून ती जाऊंग जाय म्हणताना हे देवानच ती प्रेरणा दिलीस म्हणताना तुम्ही खंयचेही संशय नसताना तुम्ही तुमगेल कडल्यान तो देव तो परमात्मा भगवंत भगवान शब्द म्हणताना किदे ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्य श्रिया ज्ञान वैराग्यशैव षण्णाम भग इतिरणा म्हणूनही सांगिल्ले असा म्हणताना हे भगवंत म्हणताना हे सर्व काही असा आणि तातून वैराग्य सुद्धा असा आम्ही भगवंत म्हणताना तिरुपती वेंकटरमण म्हणताना ताका अलंकार असा बाकीचे सगळे असा कितले भांगर असा हे असा ते असा सगळे काही आम्ही पळयतात ताजे विरुद्ध ईश्वराक ताका कसलेय नका हे आता आम्ही भांगरापीठ केले असा हे ईश्वराक नका परंतु भक्ताच्या हजे खातीर म्हणल्यार आम्ही जेन्ना भगवंताक जेन्ना आम्ही फूल अर्पण करतात किंवा आम्ही पत्र अर्पण करतात जे कितें आम्ही अर्पण करतात हे आमकां समाधान जाऊंक जाय हे कित्या खातीर म्हणले जाल्यार आम्ही ज्या भक्तीभावनेन पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती जशें सांगिल्लें आसा जे आमी भक्तीभावनेन आमी जेन्ना भगवंताक अर्पण करता हो जो आमकां आनंद मेळटा जे आमी सत्कर्म करता ताजेन जो आमकां जो आनंद मेळटा हो एक प्रकारचो ब्रह्मानंदच आसा तो भगवंताचोच आनंद आसा हे आमी लक्षांत घेवंक जाय ताजे खातीरच जे कितें आसा हे सर्व काही असले जाले जाल्यारय आमी तो आनंद आमी तो स्विकारून घेवंक जाय विषय आनंद हे आमकां मेळटा परंतु त्या विषय आनंदान वापस अपूर्णता आसा परंतु भगवत चिंतनान भगवत स्मरणान भगवंताचे उपासनेन जो आनंद आसा हो शाश्वत जावन आसा जशे धर्म शाश्वत जावन आसा तशेंच भगवंत हो शाश्वत जावन आसा देह हो शाश्वत ना परंतु ताजे भितर आशिल्लो जो जिवात्मा आसा की जाका परमात्मा परत वचूंक जाय म्हणटना ते शाश्वत जावन आसा आणि ते शाश्वता प्रती आमी त्या प्रमाणे आमगेले कर्तव्य आमगेले धर्म आमगेली परंपरा आमगेली संस्कृती आणि ताका अनुसरून आशिल्ले जे जे कितें विचार आसा ताका समजावन आमगेले जीवन आमी ते चलोवंक जाय आणि शेवटी आमी यद्यत कर्म करोमी तत्कलम शंभवतव आराधनम म्हणटना जे जे कितें आमी कर्म करतात किंवा जे जे कितें आमी उपासना करतात ती भगवंताचीच ईश्वराचीच आराधना त्या लक्ष्मी वेंकटेशाचीच आराधना ती भवानी शंकराचीच आराधना किंवा आपल्या आपल्या कुलदेवाची जशी स्मरण करून किंवा गुरुपीठाची जशें स्मरण करून ती ताजीच आराधना म्हणून आमी अर्पण जर केले जाल्यार ताजे ममत्व आमकां लागना आणि तेच तो भगवंत जाणून घेऊन भक्ताक अनुग्रह भक्तवर्गा वयर करता आणि ताका चतुर्थ पुरुषार्थ ताजी सुद्धा इच्छा दवरी नसताना जर भगवंतान भक्तान जर त्या प्रमाणे जर तशे रितीन जर चल्ले जाल्यार निश्चितच ते सुद्धा तो परमात्मा ताका प्राप्त करून दिता म्हणून सांगचे विचार ताजे खातीर तुम्ही सर्व जणांक आयच्या दिसा हांगा उपस्थित रावले चातुर्मास अत्यंत सुंदर रितीन जाल्लो आसा आमी देवगुरुचरणे प्रार्थना करतात की तुमकां ह्या केल्ले सेवेचे पूर्ण फळ तुम्हा सर्व भक्तवर्गांक तुमगेली फलाची अपेक्षा असू अथवा नासू जाल्यारही त्या भगवंतान तुम्हा सर्व भक्तवर्गांक अशीच धर्मांचलची सद्बुद्धी सद्विचार सत्प्रेरणा ही प्राप्त करून देऊन सर्वांचे उत्तरोत्तर कल्याण म्हणून आशीर्वाद करतात. जय.
आता स्वामेल देवा पूज जायना पुढे जेवणा व्यवस्था असा आनीक 10 मिनट भितर स्वामेल देवा पूज जाता तेजे वरका सर्वांना चंदायन एक भजन म्हणून उरिल्ल्यान आयकू न्हू तद नंतर स्वामेल देवा पूज जायना पुढे जेवणा व्यवस्था केल्ली आसा परस्थळीकांक स्पश्ट अवकाश दिवंक येनो आमी पुरा कडेन